दोन सिरिंजेस वापरून एक पाण्याचा छानसा पंप करूया. यासाठी तुम्हाला लागतील एक 6 ml आणि 2.5 ml ची अशा दोन सिरिंजेस, दोन बॉल बेअरिंग्स, गम आणि कात्री. सुरुवातीला मोठ्या सिरिंजचा दट्ट्या बाहेर काढून त्याचा पुढचा रबरचा पिस्टनचा भागही ओढून बाहेर काढा. नंतर छोट्या सिरिंजमध्ये एक बॉल बेअरिंग घालून घ्या आणि त्याच सिरिंजचा पिस्टन बसवून सिरिंज बंद करा. हे बॉल बेअरिंग झडपांचं काम करणार आहेत. मोठ्या सिरिंजच्या पिस्टनमध्ये कात्री वापरून एक भोक करा. छोट्या सिरिंजच्या नॉझलच्या भोवती थोडासा गम लावून मोठ्या सिरिंजचं हे भोक केलेलं पिस्टन त्यामध्ये व्यवस्थित चिकटवून घ्या. छोट्या सिरिंजचं नॉझल मोकळं राहील याची खबरदारी घ्या. छोट्या सिरिंजच्या वरच्या बाजूला एक भोक पाणी बाहेर येण्यासाठी कात्रीने करून घ्या. आता मोठ्या सिरिंजमध्ये एक बॉल बेअरिंग घाला आणि पिस्टन असलेली छोटी सिरिंज त्यामध्ये बसवून घ्या. आत घातलेली दोन्ही बॉल बेअरिंग्स इकडनं स्पष्ट दिसत आहेत. ही दोन्ही बॉल बेअरिंग झडपांचं काम करणार आहेत. आता पंप पाणी उपसायला तयार झाला. मोठी सिरिंज पाण्यामध्ये बुडवा आणि छोटी सिरिंज खालीवर करा. बघा, छोट्या सिरिंजमध्ये असलेल्या वरच्या भोकातनं किती जोरात पाणी बाहेर येतं आहे ते.